गेल्या 3 वर्षांपासून आढाव कुटुंबियांच्या शेतात एका राक्षसाने थैमान घातलं होतं. त्यांच्या शेतामध्ये सुरुवातीपासूनच बोंडअळीने अटॅक केलेला होता. म्हणजे जी कैरी फोडाल त्या कैरीमध्ये ते बोंड प्रादुर्भाव झालेला होता बोंडअळीमुळे. सगळ्या जे कपाशी चांगल्या नाही, कपाशी कशी काय तुमच्यावाली, आता भाऊ काय सांगा. आता म्हणलं भाऊ आम्हाला तेस्ट डोकं चालून येलं बरं, अशी 3 वर्षे घातल्या मी अशी. या बोंडअळीवर सगळे उपाय थकले होते. आळी पडायला लागली तो तसा मी फवारण्या अजून वाढवत गेलो होतो. आता 6 ते 8-10 फवारण्यापर्यंत गेलो होतो आम्ही. पण काहीच हे नाही झालं, समजा फरकच नाही पडला त्याला, उलटी वाढत गेली. बोंडअळीने आढाव कुटुंबियांचं आयुष्यच पोखरून टाकलं होतं. शेतात ना मजूर पाय ठेवायला तयार होते ना व्यापारी. मागच्या वर्षात इतके हाल खराब झाले आमचे, आमच्या वरात कापूस वेचायला सुद्धा कोणी येत नव्हतं. कपाशी पाहिली की तुमचा कापूस तुमच्याच घरी राहू द्या बाबा, हा चांगल्या मालाला बी खराब करून टाकीन असं सांगायचा व्यापारी. हे जे बोंडाळीचा प्रकार आहे हा कोणाच्या बी घरातून कोणाही शेतकऱ्याला यायला नको पाहिजे. कारण हे जे रचना आहे या मी बी बेचैन होऊन जायला होतो या बाबतीत. आणि अशातच गावात फार्मर कप आला, डिजिटल शेती शाळा आली आणि नैसर्गिक कीड नियंत्रणाची ओळख झाली. पण त्यावर विश्वास काही बसला नाही. शेती शाळेमध्ये बी आम्हाला कामगंध सापळे वगैरे, म्हणजे नागरणीपासून सांगितलं त्यांनी आम्हाला. पण ते मनामध्ये असं आलं की बा इतके भारी भारी फवारणी केल्या आपण, त्याच्याने काही झालं नाही, बघितलं चालन याच्याने काय होणार आहे. मग आढाव कुटुंबातले तरुण दाम्पत्य ट्रेनिंगला गेले, परत येऊन नव्या विश्वासानं नैसर्गिक कीड नियंत्रणातील कामगंध सापळ्यांचं प्रभावी शस्त्र शेतात त्यांनी सज्ज केलं. या सापळ्याकडे नरपतंग आकर्षित होतो, त्याला वाटतं मादीच बोलवते, तो मोठ्या उत्साहाने येतो आणि याच्यात अडकतो. एक नरपतंग जवळपास 10 मादींसोबत मिलन करतो आणि 200 ते 400 त्या माद्यांनी जर अंडी दिली तर त्यांची संख्या 2000 ते 4000 होते. म्हणजे एक लक्षात आपण घेऊ शकतो की जर एक नरपतंग पकडला तर आपण आपल्या शेतामधली जे बोंड आहेत तर त्या 2000 ते 4000 बोंडांचं संरक्षण आपण करू शकतो जर एक जर नर आपण पकडला तर. पण ते मी प्रत्यक्ष येऊन पाहिलं की खरंच मच्छराचे चिटकेल राहत त्या साबळ्याले ते चिकटपट्टे आले की तुम्हाला काय सांगा. कोश नष्ट केले, उरलेले राहिले ते पतंग नष्ट केले, त्यामुळे अंडीचा प्रादुर्भावच झाला नाही. बोंडाळीचा जेव्हा प्रादुर्भाव होता तेव्हा आमचे 5 ते 6 फवारी होत होते, ह्यावर्षी आमचे 3 ते 4 झाले समजा, ते बी निंबुळ्या अर्क धरून. शिवार आताच कापसाचं पांढरं सोनं चमकतंय आणि आढाव कुटुंबियांचा आनंद सोन्याहून पिवळा झालाय. एकदम समाधानी वाटते ह्या वर्षी शेत पाहून, म्हटलं म्हणजे एकदम खुशाली खुशाली वाटते. मजूर बोलायचं कामच नाही, आम्ही 5 बाया सांगितलं तर 12 बाया येऊन गेल्या वावरामध्ये. एका एकराली 10 क्विंटल कपाशी आलीच पाहिजे असा मला पूर्ण अंदाज आहे, कमीत कमी तरी. ते म्हणता ना हिंमत, तशी हिंमत आलेली परत शेती करण्याची.